as per the last topic is considered, we have started the chapter number 5, that one is the gravitation. And in the last topic, we had covered the acceleration, variation of the acceleration due to gravity, depending upon depth, altitude, latitude and the shape of the earth. Now today, we are going to start the next point, that one is the gravitational potential and potential energy. Our today's topic is gravitational potential and potential energy. These are the two different topics here. Gravitation potential हा एक टॉपिक आहे आणि ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी हा एक टॉपिक आहे. तर आता हा जर टॉपिक कन्सिडर केला तर आतापर्यंत तुम्ही पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय हे शिकला आहात, कायनेटिक एनर्जी म्हणजे काय हे शिकला आहात, व्हॉट आर देअर फॉर्म्युलेज हे पण शिकलेले आहात. पण आता आपण कुठली एनर्जी फाइंड आउट करतोय, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. तुम्ही फक्त पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जीचे मीनिंग कन्सिडर केले, पण ती ग्रॅव्हिटेशनसाठी पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला MGHच आहे का की आणखी काही फॉर्म्युला आहे ते आपण ह्या टॉपिकमध्ये बघणार आहोत. तर ऍज पर द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल अँड पोटेन्शियल एनर्जी इज कन्सिडर्ड. आता तुम्ही जर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल, पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, कुठलाही एखादा ऑब्जेक्ट असेल, कुठलाही एखादा ऑब्जेक्ट असेल तो जेव्हा स्टेडी मोशनमध्ये असेल किंवा एखाद्या स्टेडी पोझिशनला असेल, तर त्याची जी एनर्जी आहे, वेन द ऑब्जेक्ट इज ॲट ए स्टेडी पोझिशन ऑर स्टेडी मोशन, ॲट दॅट टाइम इट शुड बी हॅविंग द सम एनर्जी, अँड दॅट एनर्जी इज कॉल्ड ॲज ए पोटेन्शियल एनर्जी. सो पोटेन्शियल एनर्जी वेन द पार्टिकल इज इन ए स्टेडी पोझिशन और स्टेडी मोशन. ओके, नाउ एज पर द ग्रॅव्हिटेशन पोटेन्शियल इज कन्सिडर्ड, एज पर द ग्रॅव्हिटेशन पोटेन्शियल इज कन्सिडर्ड, वी आर कन्सिडरिंग द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स तुम्हाला माहितीच आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला पण आपण स्टडी केला आहे. इट इज इक्वल्स टू जी एम एम अपॉन आर स्क्वेअर. वॉट इज दिस 2mR हिअर? 1m इज द मास ऑफ द अर्थ अँड 2m इज द मास ऑफ द ऑब्जेक्ट. सो वी आर फॉर फाइंडिंग द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी और ग्रॅव्हिटेशन पोटेन्शियल, वी आर कन्सिडरिंग हिअर द मास ऑफ द अर्थ. इट मीन्स वी आर कन्सिडरिंग अर्थ अँड द ऑब्जेक्ट ऑन दॅट अर्थ हिअर. मग त्याच्याशी रिलेटेड एक लॉज आहे विच वी आर यूजफुल फॉर दिस डिफाइनिंग द ग्रॅव्हिटेशन पोटेन्शियल. वॉट इज दिस युनिफॉर्म प्रिन्सिपल हिअर? सो दॅट युनिव्हर्सल प्रिन्सिपल स्टेट्स दॅट एनर्जीज ऑफ द सिस्टीम, दॅट एव्हरी सिस्टीम ऑलवेज कॉन्फिगर्स, एव्हरी सिस्टीम ऑलवेज कॉन्फिगर्स इट सेल्फ इन ऑर्डर टू हॅव मिनिमम पोटेन्शियल एनर्जी और ट्राईज टू मिनिमाइज इट्स पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे तुम्ही युनिव्हर्समधले कुठलीही ऑब्जेक्ट घेतला, युनिव्हर्समधला कुठलाही ऑब्जेक्ट घेतला किंवा कुठलीही सिस्टीम घेतली, तर ती सिस्टीम काय करते, इट विल बी ऑलवेज ट्राईज टू कम इट्स ओरिजिनल पोझिशन. त्याची जी काही ओरिजिनल पोझिशन असेल त्या पोझिशनला येण्याचा प्रयत्न करते, किंवा त्याच्याकडची जी पोटेन्शियल एनर्जी आहे इट विल बी ट्राईज टू कम इट्स ए मिनिमम ही. इट शुड बी ट्राईंग टू इट्स पोटेन्शियल एनर्जी शुड बी मिनिमम ही. सो दिस वन इज अ युनिव्हर्सल प्रिन्सिपल दॅट एव्हरी सिस्टीम ऑलवेज कॉन्फिगर्स. कॉन्फिगर्स म्हणजे काय, त्याचं कॉन्फिगरेशन जे काय असेल, एव्हरी सिस्टीम ऑलवेज कॉन्फिगर्स इट सेल्फ इन ऑर्डर टू हॅव मिनिमम पोटेन्शियल एनर्जी और ट्राईज टू मिनिमाइज इट्स पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे कुठलीही सिस्टीम काय करते, त्याच्याकडची जी पोटेन्शियल एनर्जी आहे इट शुड बी मिनिमम हिअर. आणि ती जर मिनिमम नसेल इट विल बी ट्राय टू कम इट्स टू बी द मिनिमम पोझिशन हिअर. ओके, सो वी विल टेक वन एक्झाम्पल हिअर सो दॅट यू कॅन अंडरस्टूड द कन्सेप्ट ऑफ पोटेन्शियल हिअर. मग आता एक्झाम्पल काय, स्ट्रेचिंग ऑफ वायर, स्ट्रेचिंग ऑफ स्प्रिंग हिअर. आता तुम्ही जर एखादी स्प्रिंग बघितली, आता स्प्रिंग सगळ्यांनी बघितलेलीच आहे, तर स्प्रिंग कशी असते, त्याच्या ओरिजिनल पोझिशनमध्ये कशी असते, ती एकदम कॉम्प्रेस झालेली असते. ती काय आपण स्ट्रेच करतो का, नाही, ती त्याची ओरिजिनल पोझिशन. मग त्या ओरिजिनल पोझिशनमध्ये काय होते की त्याची काहीतरी पोटेन्शियल एनर्जी आहे. पण तुम्ही जर ती स्प्रिंग जी आहे ती सपोज स्ट्रेच केली, स्प्रिंग काय केली, स्ट्रेच केली किंवा काय केली, कॉम्प्रेस केली, तर काय होणार आहे, स्ट्रेच केली किंवा कॉम्प्रेस केली काय, तुम्ही ती ओढताय किंवा दाबताय, म्हणजेच काय करताय, तुम्ही ती कॉम्प्रेस करताय आणि एक्सपांड करताय. म्हणजे स्ट्रेच म्हणजे काय, तुम्ही ती ताणवताय, आणि कॉम्प्रेस म्हणजे काय, ती तुम्ही एकमेकांच्या जवळ आणताय. म्हणजे ते कॉम्प्रेशन आणि स्ट्रेचिंग जे होते स्प्रिंगचं, ह्याच्यामुळे काय होतंय, तुम्ही काय करताय त्या स्प्रिंगवर, यू आर परफॉर्मिंग द वर्क डन. म्हणजे तुम्ही काहीतरी काम करताय, तुम्ही काहीतरी तुमची एनर्जी जी आहे ती त्या स्प्रिंगवर लावताय, ज्याच्यामुळे काय होतंय, वर्क डन होतंय तिथं. म्हणजेच तुम्ही त्या स्प्रिंगची काय करताय, पोटेन्शियल एनर्जी काय करताय, चेंज करताय. यू आर परफॉर्मिंग द वर्क ऑन दॅट स्प्रिंग, इट मीन्स यू आर चेंजिंग द पोटेन्शियल एनर्जी ऑफ दॅट स्प्रिंग हिअर. तुम्ही कॉम्प्रेस केली किंवा स्ट्रेच केली, तर काय होणार आहे, पहिली जी स्प्रिंगची पोटेन्शियल एनर्जी आहे ती काय होते, चेंज होते. मे बी इट विल बी इन्क्रीज और इट मे बी द डिक्रीज, बट यू आर परफॉर्मिंग द वर्क डन ऑन दॅट स्प्रिंग हिअर.
सो इट्स एनर्जी विल बी गोइंग टू चेंज. मग ती पोटेन्शियल एनर्जी काय होते त्याची चेंज होते. तुम्ही जर स्ट्रेच केली तर काय होणार आहे, पोटेन्शियल एनर्जी त्याची वाढणार आहे. किंवा कॉम्प्रेस केली तर पोटेन्शियल एनर्जी काय होणार आहे, कमी होणार आहे. पण ते असंच राहणार आहे का? सपोज तुम्ही वर्क काढून घेतलं, त्याच्यावर हात काढून घेतला, तर स्प्रिंग ती अशीच राहणार आहे का? नाही. इट विल बी ट्राय टू कम इट्स ओरिजिनल पोझिशन. ती स्प्रिंग काय करते, ऑटोमॅटिकली नंतर त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येते. इट मीन्स इट विल बी ट्राय टू मिनिमाइज इट्स एनर्जी. म्हणजे ती पोटेन्शियल एनर्जी जी काय वाढलेली आहे ती काय करते, कमी करण्याचा प्रयत्न ती स्प्रिंग करते. सो दिस इज नथिंग बट द एक्झाम्पल ऑफ द पोटेन्शियल एनर्जी. और सेकंड एक्झाम्पल, अन ऑब्जेक्ट इज लाईंग ऑन द अर्थ हियर. आता एखादा ऑब्जेक्ट जर घेतला आपण, सपोज दिस डस्टर हियर, पण हे ऑब्जेक्ट जर सपोज जमिनीवर ठेवलं, जमिनीवर ठेवलं तर काय घ्यायला, पोटेन्शियल एनर्जी आहे, पण किती स्टेडी पोझिशनमध्ये आहे त्याच्यामुळे थोडीफार. आता सपोज मी हे डस्टर काय केलं, उचललं आणि एका पर्टिक्युलर हाईटवरती घेतलं. आता ह्या डस्टरची जी पोटेन्शियल एनर्जी आहे ती काय झालेली आहे, वाढलेली आहे. सुरुवातीला डस्टर सपोज अर्थवरती होतं, सरफेसवरती होतं, त्याची पोटेन्शियल एनर्जी मिनिमम होती. पण आता मी तो डस्टर उचलून हातात धरलेला आहे, हातात धरलेला आहे म्हणजे त्याच्या आता पोटेन्शियल, त्या डस्टरची पोटेन्शियल एनर्जी काय झालेली, वाढलेली आहे. मग आता हात ह्याच्यावर, ह्या डस्टरवरती काय झालेलं आहे, आपल्या हाताचं काय झालं आहे, वर्क झालेलं आहे काहीतरी, की जेणेकरून ते डस्टर काय केलं, आपण हातातमध्ये ठेवलं. आणि हा फोर्स जो आहे हा कशाने बॅलन्स केलेला आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अर्थवरती जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो दॅट ग्रॅव्हिटेशनल फोर्स इट इज एक्झॅक्टली बॅलन्स बाय अवर फिंगर्स हियर, द फिंगर्स ऑफ द हँड्स हियर, सो दॅट दिस टू फोर्सेस आर मॅच अँड यू कॅन हँग दिस डस्टर. आता मी सपोज जर हा डस्टरचा वरचा हात काढून घेतला तर तो डस्टर काय होईल, खाली पडून जाईल. म्हणजे त्याची एनर्जी काय, इट विल बी अगेन ट्राईज टू कम इट्स मिनिमम पोटेन्शियल एनर्जी. आले लक्षात, पोटेन्शियल एनर्जी कन्सेप्ट म्हणजे काय? पोटेन्शियल एनर्जी म्हणजे कुठल्याही ऑब्जेक्टवरती असलेली एनर्जी विच विल बी परफॉर्म बाय डुईंग द वर्क डन हियर. तुम्ही वर्क डन केल्यानंतर पोटेन्शियल एनर्जी काय होते, कमी होते किंवा जास्त होते, पण वर्क डन केल्यामुळे तुमच्या पोटेन्शियल एनर्जीमध्ये काय झाले, चेंज होणार. आणि दॅट एनर्जी इट विल बी ट्राईज टू कम इट्स ओरिजिनल पोझिशन. इट मीन्स इट विल बी ट्राय टू मिनिमाइज इट्स पोटेन्शियल एनर्जी. मग ह्याच्यावरून आपण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल इज डिफाईन्ड ॲज, इन जनरल यू कॅन राईट डाऊन, द वर्क डन अगेन्स्ट अ कन्झर्वेटिव्ह फोर्स ऍक्टिंग ऑन अन ऑब्जेक्ट इज इक्वल्स टू इन्क्रीजिंग पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टीम. डस्टर खाली असताना पोटेन्शियल एनर्जी झिरो, सपोज वरती घेतले तर त्याची पोटेन्शियल एनर्जी काय झाली, वाढलेली आहे. जेवढं तुम्ही वरती घेऊन जाणार डस्टर तेवढी हाईट वाढणार, हाईट वाढल्यामुळे त्याची पोटेन्शियल एनर्जी काय होणार आहे, आणखी वाढत जाणार आहे. फॉर्म्युला इज एम जी एच हिअर. इट मीन्स ॲज यू आर गोइंग टू इन्क्रीज द पोटेन्शियल एनर्जी. आणि ती कधी वाढणार आहे, जेव्हा मी हा डस्टर हाताने वरती उचलून घेणार. आपोआप जाणार आहे का हा, किंवा आपोआप हा असा इथे हँग होणार आहे का, नाही, तो पकडावा लागणार आहे. म्हणजेच तो ग्रॅव्हिटेशन फोर्स जो आहे तो कशाने बॅलन्स केलेला आहे, ह्या फिंगर्सनी ह्या डस्टरवरती जे वर्क डन केलं आहे, की ज्याच्यामुळे ग्रॅव्हिटेशनल फोर्स मॅच झाल्यामुळे हा डस्टर हँग होत आहे, त्या फोर्समुळे, त्या वर्क डनमुळे अगेन्स्ट ए कन्झर्वेटिव्ह फोर्स. वर्क डन अगेन्स्ट ए कन्झर्वेटिव्ह फोर्स. कन्झर्वेटिव्ह फोर्स कुठला आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सवर काय झालंय, कन्झर्व झालंय. सो वर्क डन अगेन्स्ट ए कन्झर्वेटिव्ह फोर्स ऍक्टिंग ऑन अन ऑब्जेक्ट इट इज इक्वल्स टू इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टीम. मी आणखी वाढ वरती नेला डस्टर तर काय होणार आहे, पोटेन्शियल एनर्जी अजून वाढणार आहे. सो वर्क डन अगेन्स्ट ए कन्झर्वेटिव्ह फोर्स ऍक्टिंग ऑन अन ऑब्जेक्ट इट शुड बी इक्वल्स टू इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सिस्टीम. सो इन जनरल यू कॅन राईट डाऊन द स्टेटमेंट फॉर द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल, एफ डॉट डी एक्स इज इक्वल्स टू डी यू. वॉट इज एफ हियर? एफ इट इज नथिंग बट द कन्झर्वेटिव्ह फोर्स, और यू कॅन कॉल इट एज ए ग्रॅव्हिटेशनल फोर्स हियर, अगेन्स्ट विच द वर्क डन इज परफॉर्म. वॉट इज डी एक्स? डी एक्स इट इज द चेंज इन डिस्प्लेसमेंट. हा जो डस्टर आहे तुम्ही त्याची पोझिशन जी चेंज करत आहात अर्थ सर्फेस पासून, दॅट इज नथिंग बट द डी एक्स. सो डी एक्स इट इज नथिंग बट द चेंज इन डिस्प्लेसमेंट. अँड वॉट इज द डी यू? डी यू इट इज नथिंग बट द चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर द पोटेन्शियल एनर्जी. अप टू हिअर वी आर जस्ट स्टडिंग द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. आपण आतापर्यंत फक्त ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी बघितली, ग्रॅव्हिटेशन पोटेन्शियल नाही. ग्रॅव्हिटेशन पोटेन्शियल आपण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी नंतर डिफाईन करते. सो अप टू हिअर वी आर स्टडिंग द फॉर्म्युला फॉर द ग्रॅव्हिटेशन पोटेन्शियल एनर्जी, अँड दॅट इज इक्वल्स टू डी यू इज इक्वल्स टू एफ इन टू द डी एक्स.
F it is nothing but the gravitational force, conservative force, and dx it is nothing but the change in displacement. Are you getting this definition? Just remember, work done against a conservative force acting on an object, it is equals to increase in potential energy of system here. And from that, change in potential energy du, it is equals to F into the dx. Okay. Now we will take the one derivation. We will find out the formula for the potential energy. आतापर्यंत आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स फाइंड आउट केला. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इक्वल्स टू जी एम एम अपॉन आर स्क्वेअर. आता आपल्याला त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा यूज करून ह्या फॉर्म्युलामध्ये आपल्याला पोटेन्शियल एनर्जी फाइंड आउट करायची. इट मीन्स वी हॅव टू फाइंड आउट द पोटेन्शियल एनर्जी यू, अँड फ्रॉम दॅट पोटेन्शियल एनर्जी वी हॅव टू फाइंड आउट द ग्रॅव्हिटेशन पोटेन्शियल. सो वी विल फाइंड आउट द ग्रॅव्हिटे